नमस्कार मंडळी. लग्नाच्या पंक्तीत किंवा बफे पार्टीमध्ये असा चमचमीत बैंगन मसाला पाहिला की आपल्याला पहिला विचार डोक्यामध्ये येतो की असा बैंगन मसाला आपल्याला घरी जमला पाहिजे. अगदी नुसत्या वासाने तृप्त व्हावं असा हा बैंगन मसाला घरी कसा बनवायचा आज आपण पाहूया. आरएनआर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, अगदी छोटासा व्हिडिओ आहे, अगदी नेमकी रेसिपी आपण पाहूया. तर एका कढईमध्ये आपण तेल टाकलं आहे, तेलामध्ये मोहरी टाकली, मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे टाकले आहेत आणि त्यानंतर लसूण आणि अद्रकची पेस्ट देखील आपण एक चमचा टाकली आहे. त्यानंतर वरून थोडासा हिंग देखील टाका आणि यानंतर या भाजीची जी टेस्ट आहे, ॲक्च्युली याची प्रिपेरेशन सुरुवातीला फोडणीमध्ये तर आपल्याला ध्यान द्यावंच लागेल, परंतु नंतर ज्या गोष्टी आपल्याला यामध्ये टाकायच्या त्यानुसार याची टेस्ट हळूहळू कशी वाढत जाईल ते आपण बघूया. तर फोडणी या प्रकारे एकदा चांगली ब्राउनी झाली की वरून तमालपत्र टाकलेत आपण दोन आणि यानंतर पाहा इथे मी कच्च्या कांद्याची पेस्ट काढलेली होती आणि कच्च्या कांद्याची पेस्ट काढताना त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या होत्या. ती कच्च्या कांद्याची अगदी फाईन पेस्ट देखील आपण लगेच फोडणीमध्ये टाकली आहे. तर फोडणी चांगला तेल सुटेपर्यंत परतत राहा. त्यानंतर हळद 1 टीस्पून, त्यानंतर धना पावडर आपण 1 टीस्पून टाकली आहे, जिरा पावडर 1 टीस्पून टाकली आहे आणि पुन्हा एकदा एक 2 मिनिट पुन्हा एकदा चांगलं आपल्याला तेलामध्ये या प्रकारे परतवून घ्यायचं आहे. आता यानंतर इथे माझ्याकडे काश्मीरी लाल मिरची पावडर घरी असल्यामुळे मी ती टाकली आहे, किंवा इथे घरचं तिखट देखील टाकले बा की जेणेकरून त्याला थोडासा स्पायसीनेस येईल. त्यानंतर कांदा लसूण मसाला देखील 1/2 टेबलस्पून आपण टाकला आहे आणि गरम मसाला इथं 1 टीस्पून टाकला आहे. तर तुम्ही किती स्पायसी खाता त्यानुसार मसाल्यांचं प्रमाण थोडं बहुत कमी जास्त करू शकता. आणि या प्रकारे तेल सुटेपर्यंत मसाला एकदा परतून घेतला की उभी या प्रकारे 4 कप दिलेली वांगी यामध्ये टाकून द्या. वरून चवीनुसार थोडंसं मीठ टाका आणि या परतलेल्या मसाल्यामध्येही वांगी आपल्याला 1-4 मिनिट चांगली परतून घ्यायची आहेत आणि थोडंसं 1/2 आंब्या गरम पाणी आपण यामध्ये टाकलाय पहा. आता हे गरम पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे वांगी चांगली या मसाल्यामध्येच वाफवून घ्यायची आहेत. अगदी जवळपास 1/2 शिजली पाहिजेत. तर 5-6 मिनिटाची पहा वाफ दिली आहे आणि मसालाही शिजला आहे आणि त्याबरोबर वांगीही बऱ्यापैकी आपली वाफवली गेली आहेत, पूर्ण जरी शिजली नाहीत तरी. आता ही तर झाली आपली सामान्य भाजी की जी आपण घरी बऱ्याचदा या प्रकारे करतोय, परंतु बाहेर पंक्तीमध्ये किंवा मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये ज्या भाज्या बनवल्या जातात तर यामध्ये ॲडिशनल काय असतं तर ते आपण पुढे पाहूया. पुन्हा आपण थोडंसं गरम पाणी टाकलंय पहा आणि यामध्ये मी मगज बीची किंवा पनीरची पेस्ट आपल्याला ॲड करायची. तर मगज बी नसल्यामुळे मी फक्त इथं पनीर पेस्ट यामध्ये ॲड केली आहे. तर लग्नाच्या पंक्तीतल्या ह्या ज्या भाज्या बनवल्या जातात त्यामध्ये मगज बीची पेस्ट देखील टाकली जाते. तर या प्रकारे इथं पनीर पेस्ट आपण टाकले आणि पनीर पेस्ट टाकल्यानंतर आता अगदी निवांतपणे ही भाजी वांगी शिजेपर्यंत या प्रकारे शिजू द्या. आणि मंडळी, हा बफे पार्टीतला किंवा अगदी गावाकडच्या लग्नाच्या पंक्तीतला चमचमीत मसाला बटाटा खाण्यासाठी तयार आहे. तर याचा जो दरवळ पसरतो त्यानेच अगदी भूक जागी व्हावी. तर मंडळी, ही रेसिपी तुम्ही घरी जरूर करून पहा.